नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत। पुरंदरमध्ये एकूण 36 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र परिंचे येथे दिनांक 22/6/2021 रोजी घेतलेल्या 15 अँटीजन टेस्टपैकी तोंडल येथील 2 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्र नेरा येथे घेतलेल्या 12 अँटीजन टेस्टपैकी 5 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। नेरा 1, पिंपरे खुर्द 1, जेऊर 2, निंबूत 1 यामध्ये तालुक्याबाहेरील एका व्यक्तीचा समावेश। प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे 12 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस येथे 14 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या। या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्र नेरा येथे 22/6/2021 रोजी 17 RT-PCR टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी नेरा येथील 3 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस येथे 19 RT-PCR टेस्ट घेण्यात आल्या, त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत। ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दिनांक 22/6/2021 रोजी घेतलेल्या 100 RT-PCR टेस्टपैकी 16 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। सासवड 11, सुपे 2, चांबळे 1, नायगाव 1, गराडे 1। ग्रामीण रुग्णालय जेजुरे येथे दिनांक 22/6/2021 रोजी घेतलेल्या 16 अँटीजन टेस्टपैकी मावडी येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दिनांक 22/6/2021 रोजी घेतलेल्या 44 अँटीजन टेस्टपैकी 8 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। सासवड 3, बोपगाव 1, शिवरी 1, वाळुंज 1, आंबळे 1, बिबेवाडी 1 यामध्ये तालुक्याबाहेरील एका व्यक्तीचा समावेश। ग्रामीण रुग्णालय जेजुरे येथे दिनांक 22/6/2021 रोजी घेतलेल्या 47 RT-PCR टेस्टपैकी 4 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। जेजुरी 2, नायगाव 1, सुपा 1। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।